झी 24 तास एक पाऊल पुढे. मेघा, आपण पाहतोय आज दुसऱ्या दिवस अखेर इंग्लिश टीमनी भारताच्या धावसंख्येला चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि भारताच्या स्पिनरला दोनच विकेट घेण्यात यश आलंय. हरभजनची जादू अजूनही चालताना दिसत नाहीये. भूषण, खरं तर फिरकी ही टीम इंडियाचं प्रमुख अस्त्र आहे आणि ह्या फिरकीवर टीम इंडियाने आतापर्यंत अनेक ऐतिहासिक असे विजय मिळवलेले आहेत. आणि या टेस्टपूर्वी धोनीने फिरकी ट्रॅक हवा, स्पिनरला मदतगार असा ट्रॅक हवा असं एक विधान केलं होतं. त्यानुसार टीम इंडियाला तशी पीचही मिळाली. मात्र आता ही जी पीच आहे, हे जे पीच आहे ते त्या चक्रव्यूहातच टीम इंडिया अडकली आहे, धोनी अडकलाय असं काहीसं चित्र वानखेडे टेस्टमध्ये निर्माण झालेलं आहे. या फिरकीचा फायदा इंग्लंड टीमनेच अधिक घेतला असं दिसून आलंय. पहिल्या इनिंग मध्ये इंग्लंडचे पानेसर आणि स्वान या फिरकी समोर टीम इंडियाचे जे दिग्गज फलंदाज होते, जे दिग्गज बॅट्समन होते, ते एकापाठोपाठ एक पॅव्हलियन मध्ये गेले आणि या फिरकीच्या जाळ्यात टीम इंडियाच अडकली असं म्हणावं लागेल. अगदी खरं, टीम इंडियासाठी तयार केलेली, खास टीम इंडियाच्या स्पिनर अटॅकसाठी तयार केलेली ही विकेट आता टीम इंडियासाठीच घातक ठरू लागली आहे. मेघा, 327 रन्स म्हटलं तर खूप मोठी नाही, पण म्हटलं तर आव्हानात्मक अशी टोटल वाटत होती. मात्र आज कुक आणि पीटरसननी भारतीय स्पिनर्सच्या मर्यादा थोडक्यात स्पष्ट केल्या असं आपण म्हणू शकतो, कारण आज दोघांनीही पिच तिथे विकेटमध्ये टिकून आज त्या भारतीय स्पिनर्सला यश मिळू दिलेलं नाहीये. उद्या सकाळच्या सत्रामध्ये थोडंसं मॉइश्चर विकेटवरती असेल, त्याचा फायदा कदाचित फास्ट बॉलरला होऊ शकेल, मात्र त्यानंतर पुन्हा स्पिनर्सची कसोटी असेल. नक्कीच भूषण, ॲलिस्टर कुक आणि केविन पीटरसन यांना आउट करण्याचं आव्हान तिसऱ्या दिवशी भारतीय बॉलर समोर असेल. दुसऱ्या दिवशी भारतीय स्पिनर्सला खरं तर यश मिळालं असं म्हणता येणार नाही. ओझाला दोन विकेट्स मिळाल्या, पण त्याही 66 रन्स झाल्यावर पहिली विकेट भारताला मिळाली. आणि खरं तर हरभजन सिंग आणि आर अश्विन हा सध्या भारताकडे अतिशय प्रमुख असा स्पिनर आहे, त्यालाही एकही विकेट मिळाली नाही. आणि तीनही स्पिनर जे आहेत, आपण भारताचं प्रमुख अस्त्र समजतो स्पिनर हे आपलं आपण ताकद मानतो, मात्र स्पिनरला आपली जादू दाखवता आलेली नाही. म्हणूनच आता तिसऱ्या दिवशी जे केविन पीटरसन आणि कुक हे भारतासाठी धोकादायक ठरत आहेत. दोघांनी आतापर्यंत 110 रन्सची भागीदारी केलेली आहे, त्यामुळे ह्या दोघांचा प्रमुख अडसर दूर करण्याची वेळ आलेली आहे. झहीर खान एकमेव फास्टर बॉलर आहे, मात्र त्याची इंजुरी किंवा त्याचा सध्याचा खालावलेला फॉर्म पाहता त्यालाही फारसं यश मिळेल किंवा त्यांच्याकडनं फारशा आशा नाहीत. यामुळे उद्या स्पिनर समोर आणि भारतीय बॉलर समोर कुक आणि केविन पीटरसनला आउट करण्याचं आव्हान असेल. भूषण, नक्कीच अहमदाबाद टेस्टमध्ये पण मेघा ॲलिस्टर कुक भारताच्या विजयातला अडथळा ठरतो की काय असं वाटत होतं, मात्र त्यावेळेला भारतीय बॉलर्सनी कमाल केली होती. केविन पीटरसनला सूर गवसलेला दिसतोय. केविन पीटरसन हा सगळ्यात धोकादायक बॅट्समन सध्या भारताच्या दृष्टीने आहे. नक्कीच भूषण, केविन पीटरसन हा टीम बाहेर होता काही वादग्रस्त घटनांमुळे, मात्र टीम भारतीय दौऱ्यावर त्याला टेस्ट टीममध्ये पुन्हा संधी देण्यात आली. अहमदाबादच्या टेस्टमध्ये त्याला आपली फारशी कामगिरी करता आली नाही, मात्र वानखेडे मुंबई टेस्टमध्ये वानखेडेवर त्याने त्याला सूर गवसलेला दिसतोय. त्याने हाफ सेंचुरी पूर्ण केलेली आहे आणि जर तो टिचून त्याने जर बॅटिंग केली तर तो भारतासाठी नक्कीच धोकादायक ठरेल. त्याने भारतीय पिचेसवर आतापर्यंत चांगली कामगिरी केलेली आहे. भारतीय स्पिनर्स आणि भारतीय पिच यांच्यावर त्याने आतापर्यंत चांगली कामगिरी केलेली आहे. त्याचा इतिहास पाहता तो ह्या दोन्ही गोष्टी अतिशय उत्तमरित्या हाताळू शकतो. म्हणूनच त्याने जर टिचून बॅटिंग केली तर तो भारतासाठी नक्कीच धोकादायक ठरेल. म्हणूनच त्याचा अडथळा दूर करण्याचं आव्हान भारतासमोर असेल. भूषण, नक्कीच मेघा, आणि आपण आता हीच अपेक्षा करूया की आपल्या स्पिनर्सची जादू उद्या चालेल आणि इंग्लंड बॅट्समन पटापट आउट होतील आणि आपल्याला एक समाधानकारक रिझल्ट या मॅचमध्ये मिळेल. धन्यवाद, सविस्तर चर्चा केली त्याबद्दल. झी 24 तास एक पाऊल पुढे.